मैं रिकॉर्डेड ठीक है गॉट इट टेल हम ऐसा आते हैं ही देख रिकॉर्डिंग की रूम को चैनल गॉट इट डालो चलो शुरुआत कर। हो नमस्कार, मी उमा नाईक, सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आज आता उपस्थित असलेल्या आमचे समुपदेशक श्री रवींद्र महाजन, रवींद्र खानोलकर सर, नंतर माझे सहकारी शिरीष पाटकर, आणि आता दिसत नसल्या तरी ज्या आहेत त्या सगळे सहकारी, नंतर पालक, आणि ज्यांच्यासाठी आपल्याला जोडीदार शोधायचा आहे असे तरुण तरुणी, उपवर तरुण तरुणी, उप या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। आणि हा या रामनवमीलाच म्हणजे मला एक सांगायला आनंद वाटतो की त्या दिवशीच मला सुद्धा माझा एक जोडीदार मिळाला होता, आजपर्यंत आहे, त्यामुळे म्हणजे हीच आशा मी तुमच्याबद्दल पण करते आहे जे पण उपस्थित आहे त्यांना। आणि आत्ता आपली जी कुटुंब व्यवस्था आहे, किंवा तेव्हा असा प्रश्न झाला नव्हता की जोडीदार शोधायचा आहे, तो पण ज्यांचा विवाह आहे त्याच तरुण तरुणींनी करायचा, कारण आपली कुटुंब संस्था आणि विवाह संस्था हजारो वर्षापासून जी सुरू झाली आहे त्याच्यात बरेच स्थित्यंतरं पण आली आहेत। आणि आत्ता या 90 दशकानंतर ह्याच्यात जे बदल घडत गेलेत ते सगळ्यांना अचंबित करणारे आहेत, कारण जसं म्हणजे त्याला खूप वाईटही म्हणता येणार नाही, कारण जशा संधी मिळत गेल्या, पूर्वी असं होतं की मुला मुलींना पालकच त्यांचे लग्न जमवायचे किंवा घरातल्या कुटुंबातलेच कुटुंबीय जे आहेत ते आपले योग्य जोडीदार शोधून त्यांचे विवाह होत होते, किंवा कुटुंब प्रमुखाची भूमिका किंवा कुटुंबाची भूमिका त्याच्यात जास्त महत्वाची होती, तर व्यक्तीच्या ते तरुण किंवा तरुणी यांचा विवाह न होता त्या कुटुंबातल्या कुटुंबावर होतं अवलंबून होतं की कोणतं कुटुंब आहे, की त्या कुटुंबात आपल्या मुलीला लग्न करून जायचं आहे किंवा मुलाला एक चांगली सुशिक्षित आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी पत्नी मिळणार आहे, आणि मग त्यांनी एकत्र कुटुंबात त्यांचा सगळा संसार फुलत होता, सगळ्या अडीअडचणी सगळे नाते संबंध ते जोडले जात होते। पण आत्ता असं झालेलं नाही आहे, आत्ता मधल्या काळात म्हणजे आमच्या वेळी सुद्धा असं होतं की काही प्रेमविवाह होत होते, काही कुटुंबातून होत होते, पण गरजा लोकांच्या खूप कमी होत्या, की शहरातल्या लोकांना की स्वतःचं घर हवं, कारण पालकांचे असलेली घरं लहान होती, म्हणजे त्यासाठी आम्ही धडपडत होतो। आणि नंतर असं नंतर हाच विचार होता की दोघांनी मिळून आपल्या मुलांसाठी जे आपल्याला सहन करावं लागलं ते मुलांना करायला लागू नये म्हणून आपण त्यांना सगळ्या सुविधा पुरवायच्या। आणि त्यातही आता गावांमध्ये होतं की एकत्र कुटुंब अजूनही होती, त्याच्यातले काही जण जरी व्यवसायासाठी उद्योगधंद्यासाठी बाहेर गेले तरी त्यांच्या कुटुंबाला बघायला पूर्ण कुटुंबाचा आधार होता। आता सगळं प्रगती आणि औद्योगिकीकरणानंतर शहरांची वाढ झाली, शहरात राहणाऱ्या फॅमिलीज या न्यूक्लिअर फॅमिली आपण ज्याला म्हणतो तशा होत गेल्या, आणि शिक्षण व्यवसाय सगळ्याच कारणांसाठी लोक बाहेर पडले, त्यामुळे एक संरक्षण जे होतं कुटुंबाचं ती जबाबदारी आता इंडिव्हिज्युअल नवरा बायकोवरच पडली, आणि त्यानंतर त्यांनीही ते निभावून घेतलं, पण त्यावेळी एकच झालं की आपल्या मुलांना आत्ता जी तरुण पिढी आहे म्हणजे अगदी जी 25 ते 40 पर्यंत पण म्हणेन मी की त्यांच्यासाठी आधार तर होताच, आई वडिलांचा आधार होता, आई वडील स्वयंपूर्ण होते आणि त्यांना शिक्षण आणि त्यांना सगळी त्यांची प्रगती होईल हे बघितलं गेलं, परंतु विवाह करताना अपेक्षा वाढल्या की आई वडिलांच्याच घरात राहण्यापेक्षा आपलं वेगळं स्वतःचं घर असायला हवं, आणि त्यासाठी मग जास्त शिकणं आलं, शिक्षण वाढलं, नंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी किंवा व्यवसाय असा हवा की ज्याच्यात आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतो।
याच्यात कुठेतरी नाते संबंध जे होते ते जराचे कमी होत गेले किंवा त्याचा आधार तुटत गेला. आणि नंतर तर आपण बघितलंच आहे गेल्या मागच्या 20 वर्षात, आता आपण तेव्हा जेव्हा आता वस्तू म्हणजे मटेरियलिस्टिक जग झालेलं आहे की ज्याच्यात आपण नाते संबंधांपेक्षा याच्याकडे किती पैसा आहे, किती घर आहेत, ही घर आहे का आणि शिक्षण किती आहे आणि हे सगळं पाहायला लागलो. म्हणजे दोन्हीकडचे पालक म्हणजे आपण आपल्या मुलांना दिलंच आहे पण जी येणारी मुलगी आहे तिच्याकडनं सुद्धा अपेक्षा पण वाढायला लागल्या. का तर ती मुलींना सुद्धा समान संधी मिळाल्या, मुलीही तितकंच शिक्षण घेऊ लागल्या, परत त्यांचंही त्यांचे पगार किंवा त्यांना मिळणारे अर्थार्जन त्यांचं जे आहे ते मुलांच्या बरोबरीने व्हायला लागलं. आणि कुठेतरी मग एक आलं की मी तर कमावती आहे म्हणजे मी तडजोड कशाला करू, म्हणजे तडजोड करण्याची वृत्ती गेली. आणि मग मुलगा असाच शोधायला लागले पालक किंवा त्या मुलीसुद्धा की माझ्यापेक्षा कुठेतरी जास्त असेल, त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त असेल, घर असेल स्वतःचं. आणि या गोष्टींमध्ये वयातलं अंतर मात्र नको होतं त्यांना. वयातलं अंतर जर कमी, मुलगी तेवढंच शिक्षण घेते, मुलगाही तेच शिक्षण घेतोय, दोघं जर सारखे कमावत आहेत आणि सारख्या वयाचे असतील तर मग त्यांच्याकडनं की स्वतःचं घर शहरांमध्ये ज्याच्या किमती आता करोडोत आहेत अशा घरांची अपेक्षा करणं म्हणजे ह्या जरा जास्त अपेक्षा झाल्या. आणि त्याच्यातही काही ठिकाणी असं होतं की आपण दोघं मिळून करू असं नाही, तर जसं आई वडील मुलींना म्हणत होते की आम्ही तर तिच्या पगाराला हातच लावत नाही, तिने ती जे काही कमवते ते तिच्यासाठीच. मग काही पालकांचं असंही म्हणणं झालं की म्हणजे ती तिची स्वतंत्र आहे, म्हणजे याचाच एका अर्थाने सांगणं झालं की ती घरात तुमच्याही देणार नाही काही. पण हे सगळं चुकीचं होतं म्हणजे त्याच्यात मग नाते संबंध कुठे राहिला. तुम्ही फक्त वस्तू बघता की त्या मुलाकडे किती आहेत किंवा मुलगी तिने काय केलंय. तिने काही ठिकाणी आम्हाला आलेले अनुभव आहेत की तुझी सेव्हिंग का नाही आहे. मुलीला विचारलं गेलं की तू जर एवढे वर्ष सर्व्हिस करतेस, तुझा हा पगार आहे, तर मग त्याच्यातली तुझी सेव्हिंग का नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग कुठेतरी नात्यात अडथळे यायला लागले. जरी मुलाने ठरवलं की नाही आपण म्हणजे आपल्याला अनुरूप आणि आपण ज्यांच्याशी मिळते जुळतं घेऊ शकतो अशांशी लग्न करायचं किंवा अशा हा असा जोडीदार निवडायचा, तरीसुद्धा कुठेतरी त्याला मागे खेचणारे आले की अरे नाही तो तर तुझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे किंवा त्याचा तर पगार जास्त आहे, हा लोकापवाद त्यालाही ते घाबरायला लागले. हे शिक्षण आणि आता खरं म्हटलं जर संसार करताना आपण बघतो नेहमी की या गोष्टी ज्या आहेत त्या संसारात जुळवून घेताना तुमचं शिक्षण आणि तुम्ही किती मिळवता हे नाही आहेत, ते कधी अडथळा नसतो. की अडथळा जमवून काय घ्यायचं असतं की ती एक व्यक्ती दोन व्यक्तींचं जे सहजीवन असतं. संसाराचा अर्थही आता पुन्हा बदललाय. की पूर्वी जसं होतं की संसार कशासाठी करायचा, तर आपला वंशवृद्धीसाठी किंवा मुलांना आपल्याला चांगलं घडवता यायला हवं तेवढ्यासाठी आपण जास्त कमवायचं किंवा जास्त त्याच्या मागे लागत होतो की सगळ्या सुखसुविधा आपण मुलांना देतोय. आणि मग त्यासाठी मुलांना वेळ देऊ शकत नाही आहोत हे मात्र दुर्लक्ष होत गेलं. की कित्येक ज्याने समजूतदारपणे आपलं की ज्या म्हणजे मुलांसाठी आई वडील दोघंही पहिल्या 10 वर्षात तर लागतातच लागतात, म्हणजे त्यांची गरज त्यांना असतेच, पण काही वेळा वडिलांपेक्षा आईची गरज जास्त असते. आणि आपण जर आता समाजात बघताना आता बघितलं असेल की ज्या मुलांना आई वडील दोघेही त्यांच्या बरोबरीने वेळ दिलेला होता त्या मुलांची मानसिकता आणि ज्यांची आई सर्व्हिस करते आई वेळ देऊ शकत नव्हती पण म्हणजे त्यांच्याच सुविधेसाठी, त्याच्यात काही त्यांचं चुकलं हे पण म्हणता येणार नाहीये. कारण आत्ताच्या जगात भौतिक सगळ्या वस्तूंना जास्त महत्व आहे की तुम्ही कसे वागता किंवा तुम्ही किती क्षण आनंदात घालवता किंवा एकमेकांच्या बरोबरीने तुम्ही कोणत्या गोष्टी करता ह्यापेक्षाही की तुमच्या घरात वस्तू कोणत्या आहेत, ही सगळ्या आधुनिक वस्तू आहेत का आणि त्याच्यासाठी पैसे लागतात.
ममते कमवण्यासाठी दोघांचे रॅट रेस ज्याला म्हणतो त्याच्यात दोघं धावत राहिले. आता यातून आत्ताचं जे मुलामुलींनी त्याच्यातूनही काही सगळी लग्न जुळली त्यांनी काही केल्या 10 वर्षात किंवा आता या 4-5 वर्षातही आपण स्वतःहून काही जोडीदार आणि त्याला सहजीवन म्हणता येणार नाही. कारण का की ती सहनशक्तीच नव्हती. थोडंसं तरी अपेक्षा जेव्हा मुलांचं वय वाढलेलं आहे लग्नाचं मुला मुलं 30ला आल्यानंतर आणि मुली 25 नंतर लग्नाचा विचार करतात त्यावेळी त्यांच्या सगळ्या कल्पना त्या ठरलेल्या असतात की हे असं आयुष्य मला जगायचं आहे. तिथे जरासा जरी अडथळा आला तर तो त्यांना पचवता येत नाही आहे किंवा त्याचा तो दूर सारता येत नाही आहे. आणि खरं तर आपणच ते केलं आहे की आपल्याला जेव्हा आपण ज्या आपल्याला सोयी मिळाल्या नाही त्या मुलांना देत गेलो आणि त्यांना कधीही त्यांना गरज नसताना सुद्धा देत गेलो की त्यांना त्याची त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती पण आपण जो वेळ देऊ शकत नाही त्याच्याऐवजी त्यांना या वस्तू दिल्या. त्यामुळे आता त्यांचंही सगळं कोणाचंही आताची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण कोणी एक व्यक्ती नाही आहे. ना पालक आहेत ना मुलं आहेत. फक्त आत्ता आपण आपला जो इथे आपण जमले आहोत ते की जोडीदार शोधताना काय करायचं आणि आपल्या सहजीवनासाठी जोडीदार शोधायचं आहे. कारण विवाहाचा अर्थ आता बदलून गेला आहे की पूर्वी जसं की हे सहजीवन म्हणतो आपण आणि जे दोन व्यक्तीने एकमेकांच्या संमतीने एकमेकांना साथ देत त्यांना त्यांची स्पेस देत. आता या स्पेस या शब्दाला जास्त महत्त्व आलेलं आहे कारण प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. पण याचा अर्थ जेव्हा विवाह करतो तेव्हा ती स्पेस म्हणजे दोघांची असली पाहिजे की दोघं आणि आई वडील पालक जे आहेत किंवा येणारे तुमच्याकडे तुमची अपत्य आहेत त्यांच्यासाठी पण असणारच आहे. पण जेव्हा एक मुलगी जेव्हा एखाद्या मुलीने जर सांगितलं की मला हवंय मोठं घर हवंय पण ते आपल्या दोघांसाठी बेडरूम तर असणारच आहे पण मला स्वतःलाही स्वतःची बेडरूम हवी आहे असं म्हणणाऱ्या सुद्धा मुली आहेत. आणि या अशा अनेक कारणांमुळे आता लग्न जी आहे ती लग्न संस्था टिकण्याचं म्हणजे टिकण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. आमच्यासारखे आम्ही परत परत त्याच गोष्टी सगळ्या मुलांना सांगतोय काही वेळा पालकांनाही सांगतोय की आता ही बदलायची वेळ आलेली आहे आणि आपण तो बदल स्वीकारायचा आहे. तर बदल स्वीकारताना सुद्धा जे सहजीवन आहे विवाह हा हे एक सहजीवन आहे त्याच्यात तुम्ही फक्त तुमच्या वस्तूंना किंमत देऊ नका. तर तुम्ही घालवलेले क्षण तुम्ही एकमेकांचे स्वभाव अगदी मॅच होणारे असतील असंही नाही तेही थोडंसं कठीणच होईल. पण मग एकमेकांना मिळता जुळता तुम्ही जुळवून घेऊ शकता. तर बाबा एखादा नवरा जर बोलणार आहे खूप किंवा उलटही असतं म्हणा नेहमी की बायको जास्त बोलणारी आहे नवरा कमी बोलणार आहे तर त्यांनी एकमेकांशी जुळवून घेता आलं पाहिजे. आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्ट घरात आता दोघं जर सर्व्हिस करत असतील तर घरातली कामं आली चौघांनी की ती दोघं मिळून करणार आहेत. तसंच मुलांचं पालकत्व घेताना सुद्धा ते दोघांनी जबाबदारी सारखी वाटून घ्यायची आहे आणि मदतीला पालक आहेतच. पण ते कधी असतील जर तुम्ही योग्य वयात लग्न केलं तर. आता जी मुलं 30 नंतर जेव्हा विवाह करतात त्यांच्यानंतर त्यांना जेव्हा मुलं होतात तर तोपर्यंत त्यांच्या पालकांनी 70 गाठलेली असते. निदान कमीत कमी 60 नंतरच जर नातवंड होणार असेल तर त्यांना ते कशी मदत करू शकणार. म्हणजे एक तुमचा सपोर्ट ग्रुप जो तुमच्या घरातलाच असतो तो तुम्ही घालवून बसता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना जोडीदार शोधताना हा विचार करायचा आहे. तुम्ही जेव्हा जोडीदार म्हणून एखाद्याची निवड करता तेव्हा फक्त वरच्या गोष्टींवर जाऊ नका की त्याचं उत्पन्न किती आहे पगार शिक्षण किती आहे आणि त्याला म्हणजे तो घर आहे का ह्या गोष्टी. तर काही वेळा तर असेल थोडे दिवस तुम्ही घर स्वतःच्या आई वडिलांबरोबर राहा किंवा स्वतंत्र भाड्याने सुद्धा घरं मिळतात की फक्त ते मालकीतच असलं पाहिजे हा अट्टास सोडायलाच लागणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त की नाते संबंध एकमेकांचं नातं कसं जास्त जुळून ठेवाल
अगदी पालक आणि एक कुटुंब म्हणून पालक तुमच्या बरोबर राहू देत किंवा ते दूर राहू देत, तरी सुद्धा ते महत्वाचं आहे की ते तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेता, नातेसंबंध नीट ठेवता, त्यासाठी त्यांचे विचार आणि त्यांचं सहवासही तुम्हाला लाभला पाहिजे. आता शहरात किंवा गावात, गावातल्या मुलींना दोन्हीकडे की स्वतंत्र राहणारा मुलगा हवा असतो. मला वाटतं 5-10% मुली अशा असतील की ज्या म्हणतात की मी एकत्र कुटुंबात राहील, पण त्यांना त्याचे फायदे आणि तोटे जर आपणच दाखवून द्यायचेत, ते जर कळून त्यांचा विचार त्यांनी बदलला आणि जर ते काही जरी काही मुलांनी जरी या पद्धतीने आपण विचार करून जर विवाह केला आणि सुखी जीवन घालवलं, तर तोही आम्ही जे कष्ट घेतोय सगळ्यांना सांगायला किंवा सगळ्यांचे विचार बदलण्याचा, त्याचा आम्हाला थोडस तरी समाधान होईल. पण त्यामुळे एकमेकांच्या गुणाचा परिचय करून घ्या. जेव्हा जोडीदार तुम्ही शोधता तेव्हा तुमच्या मनाची तयारी आधी विवाहासाठी किती झाली आहे हे सुद्धा बघायला हवं. कारण तुम्ही जर तुमच्यातली प्रगल्भता, म्हणजे ज्याला आता म्हणतो मॅच्युरिटी, ती जर तपासली नाही तर मग तुम्हाला ते दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला समजून घेणं कठीण होणार आहे की त्याच्यातले प्रत्येक, म्हणजे फक्त गुण नाही तर काही गोष्टी आहेत ज्या कमी आहेत, त्या आपण एकमेकांना पूरक ठरू हे पाहायचे. किंवा भेटल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही भेटता, तर एकदा भेटून तर तुमची ओळख कधीच होणार नाही आहे, तर त्या भेटताना आता ही इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता जेव्हा आता 25 उलटलेल्या मुली तरुणी आणि तिशीत असलेले तरुण, तर तुमचा उद्देश जो आहे त्याच अनुषंगाने तुम्ही एकमेकांशी बोला आणि एकमेकांचे विचार जाणून घ्या. त्यानंतरच तुम्ही आपल्या पालकांना सांगू शकता की हे जमलंय. नाहीतर पालक असा विचार करतात, अरे बरेच दिवस तर एकमेकांशी बोलतायत आणि एकमेकांना भेटतायत, तर म्हणजे काय ठरलं का? हे त्या खूप आशेवर असतात, हे अनुभव घेतलेले आहेत की जर एखाद्या असं बोलणी सुरू आहे तसं कळलं की पालकांना एवढा उत्साह असतो की ते पुढच्या तयारीला लागतात. नाही नाही, हे ठरलंच आहे आणि आता विवाह जमणारच आहे ह्या आशेने ते आपले कामं करायला लागतात. तर तेही करू नका, पालकांना आधीच समजावून सांगा की आता आपण जे भेटणार आहोत ते फक्त एकमेकांचे विचार सगळ्या तऱ्हेने सगळ्या परीने जाणून घेण्यासाठी, आणि त्याच्यात तुमच्या चर्चा या सगळ्या गोष्टीच्या होऊ देत की तुम्ही जसं घरातल्या गरजा, म्हणजे गरजा भागवण्यासाठी काय करणार आहात, की दोघांचेही किती पैसे तुम्ही वापरणार आहात आणि ते नियोजन कसं करणार आहात, घरातल्या कामांचं नियोजन आहे. नंतर मूल जर जन्माला घालायचं आहे तर मग ते कोणत्या वेळी घालायचं, किंवा त्याच्यासाठी सुद्धा काय पूर्वतयारी करायची, त्याच्यात हा सगळा विचार किंवा त्याचं शिक्षण. आणि आता असं आहे की जेव्हा वय वाढल्यानंतर जेव्हा पर्यायही आहेत, तुम्ही जर मूल जन्माला नसेल घालायचं तर तुम्ही दत्तक घेऊ शकता, ॲडॉप्ट करू शकता, आणि सरोगसी वगैरे बरेच उपाय आलेले आहेत, तर तेही तुम्ही त्याचाही त्या संबंधात सुद्धा एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट आता विचारांची विचार आणि संवाद असल्याशिवाय एकमेकांच्या तोंडात नाही आहेत. तर आम्ही आता आमची फक्त तुम्हाला त्याच्यात मदत होणार आहे की आम्हाला जे आता जसं आमच्याकडे येणारे जे पालक आणि मुलं मुली यांचे विचार आपण वर्षभरात सुद्धा आपल्या ग्रुपवर सुद्धा ऐकत होतो आणि समुपदेशकांनी आपल्या सगळ्यांनी जे विचार मांडले होते किंवा की आत्ता काय त्यांना दिसतंय या संदर्भातच ते बोलत होते, ते मला वाटतं सगळ्यांनी वाचले असतील. आणि त्याप्रमाणे परत परत आता आम्ही तुम्हाला का सांगतोय, तर काहीतरी म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्याला विचारात बदल करायचा आहे, समाजात बदल किंवा आपल्या उद्देशात उद्देश जर पूर्ण करायचा असेल तर आपले विचार ठरवून त्याच्यात बदल आणायला हवा की समोरच्याला आपण त्याचा मान राखणं, आदर राखणं, त्याच्या विचारांचा आदर राखायचा आहे. कारण हे सहजीवन जे आपलं ते फक्त 2-4 वर्षांसाठी नाही आहे, तर पुढच्या 50 वर्षांसाठी कमीत कमी
असणार आहे आणि ते समजूनच आपल्याला सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. त्यामुळे नेहमी आपण म्हणतो की नाती चरामी हे ही सप्तपदीत घेतलं जातं, पण त्याचा वारंवार उपयोग आपल्याला प्रत्येक आपल्या सहजीवनात करायलाच हवा. कारण सगळी कुठे ना कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करायचंच आहे. तर मला वाटतं आता अजून कोणी जॉईन झालेले आहेत ना, तर त्यांच्यासाठी रेकॉर्डिंगचं पाठवता येईल. पण आता किंवा पूर्वीसारखं पारंपरिक पद्धतीने आता विवाह बघणं हे कमी झालेलं आहे. तरीसुद्धा मला वाटतं काही मुलं आत्ता तरुणांना काही मी विचारलं की तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने, तर ते म्हणे आम्ही पालकांना सांगितलेलं आहे आणि पालकांची इच्छा आहे की पत्रिका बघायची आहे किंवा कुंडली बघायची आहे. तर हे पालक आपल्या दृष्टीने विचार करणार आहेत, त्यामुळे त्यांचा अनादर करा असं कधीच म्हणणार नाही. त्यांच्याही विचारांचा आदरच करा, पण त्याच्यातले जे आहेत की काही गोष्टी पत्रिकेतल्या ज्या असतात त्या नंतर तुम्ही बघा. आधी इतर गोष्टी बघा की आपण एकमेकांना किती पूरक आहोत आणि त्यानंतरच वयातलं अंतर ठीक आहे का, तर वयातलं अंतर किंवा आर्थिकदृष्ट्या किती आपण एकमेकांना जुळवून घेणार आहोत, एकमेकांची किती साथ देणार आहोत. त्याच याच्यात आता करोनाच्या काळात आपल्याला कळलं असेल की अचानक संकटंसुद्धा येऊ शकतात. फक्त आनंदात किंवा सुखात नाही तर आपल्याला अशा काही अचानक येणाऱ्या संकटांना सुद्धा एकत्र तोंड द्यायचं आहे. तर त्यावेळी आपण कसं तोंड देणार आहोत किंवा कसं ते निभावून देणार आहोत ह्याची चर्चासुद्धा तुमच्यात करायला हवी. जे हे दोन्हीत जर तुम्ही प्रेमविवाह केला तरीसुद्धा या गोष्टी बोलून घ्या. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष विवाह करता त्याच्या आधी या गोष्टींची चर्चा व्हायला हवी. आपल्या पालकांना विश्वासात घ्या. आता लग्न मोडण्याची जी कारणं समोर येत आहेत त्याच्यात कित्येक कारणं येत आहेत की जशी त्याच्यात दिसून येतं की पालकांनाही माहिती नसतात काही गोष्टी, आणि त्यानंतर लग्नानंतर जर अशा घडल्या तर मात्र त्याला इलाज नसतो. तो घटस्फोट किंवा म्हणजे विवाहविच्छेदन म्हणतात त्याला. आपल्याला तोंड देताना फक्त त्या दोन व्यक्तींना नाही तर त्या दोन व्यक्तीच्या कुटुंबांना त्याला तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या मनाची शांती किंवा त्यांना त्यांचा आधारच गेल्यासारखं त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्याचाही विचार करा आणि हे सगळं निवड करतानाच तुम्ही विचार करा. हे मला वाटतं मला आत्ता म्हणजे सगळ्यांच्या वतीने मला सांगायचं आहे. आणि पालकांनी आपल्या मुलांना नेहमी विश्वासात घ्या, तेच मुलांनी पण पालकांना विश्वासात घ्या, त्यांच्यातला संवाद वाढू द्या. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की ज्याने मला जन्म दिलाय त्यांच्यापासून तुम्ही लपवून ठेवू नका. काही वेळा काय होतं की मित्रांचं ऐकलं जातं, मित्रांचे अनुभव जे आहेत ते त्यांना आलेले अनुभव जे असतात त्याच्यामुळे ही तरुण पिढी जी आहे ती लग्न करायला तयारच नाही आहे. पण एका मित्राला किंवा काहींना जर त्यांची कारणं वेगळी असतील, प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याची कारणं वेगळी असतात. एका व्यक्तीचं वागणं दुसऱ्या व्यक्तीशी सारखंच असेल असं नसतं. म्हणून पण मग ते किती लक्षात घ्यायचं आणि ते ऐकून किती ठरवायचं. किंवा विवाह म्हटला की काही मुलं पालकांचंही बघतात, पालकांच्यातही काही कुरबुरी असतात, तर ते तुमच्याही आयुष्यात घडेल असं नाही आहे ना. म्हणजे ते तुम्ही त्यांचं आणि पालकांच्या त्या तात्पुरत्या असतात हे सुद्धा विचारात घेत नाहीत की कारण ते त्यांनी एवढ्या संसार केल्यानंतर त्यांच्यात ते काय असतील काही की पटत नसणारे विचार असतील ते एकमेकांना बोलवून दाखवू शकतायत आत्ता, तर दाखवू देत ना. आणि त्याच्यातूनही त्यांचंही सहजीवन टिकून राहणार आहे. तर त्या ते पहा. मला वाटतं आत्ता आपण आता ज्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत त्याच्यात काहीच मुलं आहेत की जे 25 वगैरे आहेत की ज्याच्यामुळे त्यांना आत्ता हे सगळं ऐकून ते करायला हरकतच नाही आहे त्याप्रमाणे वागायला. पण जे 30 उलटलेली मुलं आहेत, 40 आलेली मुलं आहेत, त्यांनी मात्र आत्ता काही मुलीही आहेत आणि मुलगेही आहेत, त्यांनी आत्ता विचार करताना मात्र आपण किती वस्तू ज्या आहेत
त्या नाही उपयोगी पडणार आहेत, कारण हे कुठेतरी आता तरुण वयात हे कळतंय की आपण या वस्तूंच्या मुळे राहू शकतोय, म्हणजे कम्फर्टेबल राहू शकतोय, पण ते तसं नसतं की एक तुम्हाला नातं जोडून ठेवायला हवं की जे तुम्हाला जन्मभर साथ देणार आहे. त्यामुळे आता विवाहासाठी जोडीदार बघताना एक एक व्यक्ती जी अशी तुमची सगळ्यात जवळची नाते जिच्याशी नाते संबंध जुळले जातील आणि तो जो बंध असतो तो सगळ्यात घट्ट असतो, म्हणजे दुसऱ्या कुठच्याही नात्यांपेक्षा श्रेष्ठ असतो असं आतापर्यंतच्या अनुभवातून आम्ही सांगतोय. आणि तेच लक्षात ठेवायला हवं की तुम्हाला जेव्हा तुमच्या अजून काही वर्षांनी तुम्हाला तुमच्या खरंच वस्तू किंवा इतर सगळी सुख समा सोयी आहेत त्या उपयोगी पडणार नाही आहेत, तर एक स्वतःची जोडलेली नातं जोडलेली एक व्यक्ती एक साथीदार हाच तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहे. आता मला वाटतं याच्यात बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत, तर आता मोठ्या वयातल्या मुलांनी फक्त म्हणजे ते एक महत्त्वाचं आहे की कारण आपल्या ग्रुपमध्ये आता आहेत, तर त्या मुलांनी मुलींनी की वयातलं अंतर, तर काय होतं की एक दोन वर्ष अंतर आहे वयातलं पण तुम्ही पूर्ण मॅच्युअर आहात, तर एकमेकांना समजून घेऊन तुम्ही स्वतः सहज जोडीदार म्हणून निवड करायला काहीच हरकत नाही. आणि मुली सुद्धा आहेत की त्या जे म्हणतात की आता माझं काय माझ्याकडे तर सगळं आहे, मी आतापर्यंत जे आयुष्य काढले ते सुखात काढले समाधानात काढले, तर बरोबर मी काढू शकते, पण सगळे पण आपल्याकडे जे आहेत ती मुलं किंवा तुम्हाला इतर सगळ्या आता अनुरूप आहे किंवा सगळ्या संस्था आहेत आपल्या कुणाल देशकरांच्याच सगळ्या संस्था पण सुख आणि आनंद याच्यात फरक आहे. गेल्या क्षणांमधून तुम्हाला जो मिळेल तो तुमचा तुमच्याशी चिरस्थायी टिकणार आहे. तुम्हाला तुम्ही एकटे असताना किंवा कुठेही असताना त्या क्षणाच्या आठवणी सुद्धा सुख देऊन जातात, म्हणजे आनंद देतात, तो आनंद आहे. तर तो त्याही गोष्टीला आधी तुमच्या आड येत नाही. विवाह केल्यानंतर पण तुम्ही तुमचं उच्च शिक्षण घेऊ शकता, सगळं म्हणजे मिळवू शकता तुम्ही तुमचे पैसे आणि सगळ्या गोष्टी सुखसोयी नाते संबंध सगळं मिळवू शकता, पण त्याच्यात विवाह कधीच आडकाठी येत नाही. हे एकच सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि आपलं सुख आणि आनंद याच्यातला फरक जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला जो मिळणारा जोडीदार आहे जोडीदार शोधताना त्या व्यक्तीकडे त्या दृष्टीने एक व्यक्ती म्हणून बघा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि मला वाटतं आता आपण मुलांची ओळख करून द्यायला सुरुवात करूया.